बार्शी शहर आणि तालुक्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडू देणार नाही अशी ग्वाही आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली आहे। महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती व वातावरण पाहता बार्शी शहर व तालुक्यात कोणतीही सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण होऊ नये याची काळजी व खबरदारी घेण्याच्या दृष्टीने बार्शी शहर पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती। बार्शी शहर व तालुका हा 18 पगड जातीचे व सर्व धर्मांचे सण उत्सव एकत्रितपणे आनंदाने साजरा करणारा असून बार्शी शहर हे अनेक परंपरा व विचारांची शिदोरी घेऊन गुण्या गोविंदाने नांदणारे आहे। त्यामुळे येथे कोणत्याही प्रकारची कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची मला खात्री आहे असे मत आमदार राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केले। या बैठकीसाठी माजी मंत्री दिलीप सोपल, तहसीलदार सुनील शेरखाने, पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. जालिंदर नालकुल, पोलीस निरीक्षक रामदास शेळके, माजी नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, शांतता कमिटीचे सदस्य, विविध पक्षांचे आणि संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।